नमस्कार, मी मनोज भोयर, जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बुलेटिन मधली पहिली बातमी हरिद्वार कुंभ मेळा संदर्भात। हरिद्वार कुंभ प्रतीकात्मक राहणार, कुंभमेळा कोरोनाचा महास्पॉट ठरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी केली। कोरोना संकटामुळे कुंभमेळा प्रतीकात्मक ठेवावा, मोदींचं साधू महंतांना आवाहन, पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात ट्वीट सुद्धा केलंय। हरिद्वार कुंभ प्रतीकात्मक राहणार, देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे। अशात हरिद्वार येथील महाकुंभ मेळाव्याला लाखोंच्या संख्येने साधू संत आणि भाविक उपस्थित राहिले। शाही स्नानासाठी देखील एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं, मात्र यानंतर अनेक संतांचं भाविकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। याच पार्श्वभूमीवर कुंभ समाप्तीच्या घोषणेचं वृत्तही समोर येऊ लागलं। अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली। पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरीजी यांच्यासोबत आज फोनवर बोलणं झालं, सर्व संतांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली, सर्व संत प्रशासनाला प्रत्येक प्रकारचं सहकार्य करतायत, यासाठी मी संतांचे आभार व्यक्त केले आहेत।